बनीच्या घरात फिरता फिरता दोन अंकी संख्यांची पटकन बेरीज आणि वजाबाकी करण्यास शिकू बनीच्या आईने बनीसाठी या खोलीत काही खास लपवले आहे वस्तू काय आहे हे माहीत करून घेण्यासाठी आपल्याला बेरजेचे काही प्रश्न सोडवावे लागतील शेवटचा प्रश्न सोडवल्यावर आपल्याला लपवलेली वस्तू मिळेल या सुरुवात करूया पहिल्यांदा आपण खोली चोवीस पासून चौतीस पर्यंत जाऊ हे आपण एक एक पाऊल चालत दहा पाऊले ह्या प्रकारे करू शकतो चोवीस पासून चौतीस पर्यंत जाण्यासाठी कुठला रस्ता छोटा आहे का होय आपण ह्या बाजूने एक उडी वर घेऊन चोवीस पासून चौतीस वर पोचू शकतो चोवीस पासून चौतीस पर्यंतची उडी किती पाऊलांच्या बरोबर आहे होय ही दहा पाऊलांच्या बरोबर आहे हे आपण चोवीस मध्ये दहा जोड बरोबर चौतीस ह्या प्रकारे देखील लिहू शकतो बदीच्या या घराबद्दल आपल्याला एक रोमांचक गोष्ट माहीत आहे का जर आपण इथल्या कुठल्याही खोलीतून वर उडी घेतली तर आपण दहा पावले पुढे म्हणजे दहा जोडू शकतो तशाच प्रकारे जर आपण वर दोन उड्या घेतल्या तर किती पावले झाली वीस तीन उड्या मारतो तेव्हा तीस अशा प्रकारे कोणत्याही खोलीच्या संख्यांमध्ये प्रत्येक उडीसह दहा जोडू शकतो तेहतीस मध्ये बारा मिळवले तर किती होईल हे सांगू शकाल का कारण आपल्याला आता दहाची उडी मिळाली आहे तर तेहत्तीस पेक्षा बारा जास्त किती असेल हे शोधण्यासाठी बनीच्या घराचा वापर करूया का असे करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल चला तेहतीसच्या आधी एक लांब दहाची उडी मारा आणि मग दोन पावले अजून पुढे जा आपण तेत्तीस पेक्षा बारा पावले पुढे पंचेचाळीस वर पोहोचलो ह्या प्रकारे तेत्तीस पेक्षा बारा जास्त पंचेचाळीस झाले मुलानो बनीच्या खोलीचा वापर करून तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता का ह्यावेळी आपल्याला किती उड्या माराव्या लागतील होय पहिल्यांदा आपण दोन लांब उड्या मारून वीस पावले पुढे एक्क्याण्णव वर पोचू आणि मग अगदी बरोबर तीन पावले अजून पुढे जाऊन पावले पुढे चौऱ्याण्णव वर पोचू ह्या प्रकारे एकाहत्तर मध्ये तेवीस मिळवल्यास चौऱ्याण्णव येईल वा वा घरात लपवलेली वस्तू मिळाली बनीच्या आईने बनीसाठी घराच्या खोलीत टॉफी लपवल्या आहेत मुलानो तुमी देखील बनी चा घरा सरके एक ग्रीड शकता आणि मग तुम्ही बनीच्या घरासारखे बनवू प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू शकता मुलानो या धड्यात आपण दोन अंकी संख्यांच्या बेरजेची सोपी पद्धत शिकलो पुढील धड्यात आपण ह्या विषयी अजून जाणून घेऊ